Okay, a very good evening to all of you. Today is our EVS and science class. So we are going to start with fifth standard first, okay? So fifth standard, we have started your lesson number four that we are going to continue. Let me, okay, I'm sharing the screen. Is it visible? My screen is visible. Please let me know. Okay. So I think we have completed till food chain, right? We are studying the food chain. Am I right? Okay. Okay, see, so we have said in the last lecture that what is a food chain? Okay, every animal is depend on one another for their food. Like grasshopper eat grass and leaves, and birds eat grasshopper. Okay, and birds are eaten by many animals. So every animal in food chain are dependent on each other. So in nature, there are many food chains. If one of the links in chain becomes extinct, can the food chain last? Tell me. आपल्या निसर्गात अशा प्रकारच्या अनेक फूड चेन्स असतात, अन्न साखळे असतात. मग त्यापैकी एखादं, जसं लाईक टेक द एक्झाम्पल ऑफ दिस वन, ओके, दिस फूड चेन. सन इज गिविंग सनलाइट, हेन्स प्लांट्स आर मेकिंग देअर ओन फूड. Rabbit, plants are eaten by rabbit and rabbit is eaten by a snake. Okay, if what happen if a rabbit gets vanished? Tell me what happen if a rabbit gets vanished from this food chain? या अन्न साखळीतून जर ससा गायब झाला तर काय होईल? Tell me. Yes, who will tell me? What happen? What will happen if a rabbit gets vanished from this food chain? Snake gavat khanar ka? Will a snake eat plants? Yes or no? Reply fast in the chat box. No, it will not eat the plants. Okay, so the food chain will get disturbed. Ek anna sakhitla ekada jari component गायब झाला तर होल फूड चेन गेट डिस्टर्ब. ओके, सी द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन इज प्लांट. ओके, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सगळ्यात महत्वाचा अन्न साखळीमधील सगळ्यात महत्वाचा कंपोनंट, मुख्य अन्न काय आहे? वनस्पती. एव्हरी लिव्हिंग थिंग गेट इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. प्रत्येक सजीवाला जे काही अन्न लागतं ते त्याला त्याच्या पर्यावरणातूनच मिळत असतं. ओके, मेनी अॅनिमल्स इन द एन्व्हायरमेंट इट ओनली प्लांट्स. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप असे अॅनिमल्स आहेत, असे प्राणी आहेत, ते फक्त वनस्पती खाऊन जगत असतात. अदर अॅनिमल्स इट द अॅनिमल्स दॅट लिव्ह ऑन प्लांट्स. आणि बाकीचे प्राणी काय करतात? वनस्पती खाऊन जगणाऱ्या प्राण्यांना हे प्राणी खात असतात. बट प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट युझिंग वॉटर अँड द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. इट मीन्स दॅट माय साऊंड इज ब्रेकिंग फॉर एव्हरीवन. प्लीज कन्फर्म इन द चॅट बॉक्स. Okay, most of the replies are no. So for whom my sound is breaking, please leave the class and join again. There must be an issue or problem with your network. Okay, so see, many animals in the environment eat only plants. Other animals eat the animals that live on plants, but plants make their own food in the presence of sunlight using water and the carbon dioxide from the air. It means that प्लांट्स आर दी मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. बघा, आपल्या पर्यावरणात, आपल्या सराउंडिंग मध्ये
असे भरपूर प्राणी आहेत जे वनस्पती खाऊन जगतात आणि या प्राण्यांना खाऊन दुसरे प्राणी जगतात. पण वनस्पती काय करतात, पाणी आणि हवेतला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो वापरतात आणि सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्स मध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट, दे मेक देअर ओन फूड. ते स्वतःचा अन्न तयार करतात. म्हणजेच ते काय करतात, आपल्या फूड चेनचा मेन सपोर्ट कोण आहे, प्लांट्स आहेत. ओके, आपल्या अन्नसाखळीचा प्रमुख आधार, प्रमुख सपोर्ट कोण आहे, वनस्पती आहे. सी, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट प्लांट्स मेक देअर ओन फूड, दे टेक कार्बन डायऑक्साइड एंड एक्सेल ऑक्सीजन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ओके, येस, वन लिविंग थिंग कॅन बी अ पार्ट ऑफ अ नंबर ऑफ फूड चेन दॅट गिव राइज टू अ फूड वेब इन नेचर. एखादी लिविंग थिंग, कोणताही सजीव हा वेगवेगळ्या फूड चेनचा एक पार्ट असतो. ओके, लाइक सी, ग्रास, ग्रास इज ईटन बाय ग्रास हॉपर ऑल्सो एंड ग्रास इज ईटन बाय अ डियर ऑल्सो. ओके, अ डियर इज ईटन बाय अ फॉक्स ऑल्सो एंड अ डियर इज ईटन बाय अ लायन ऑल्सो. इफ यू टेक एग्जाम्पल ऑफ रॅबिट, रॅबिट इज ईटन बाय ईगल ऑल्सो एंड रॅबिट इज ईटन बाय अ लायन ऑल्सो, रॅबिट इज ईटन बाय अ फॉक्स ऑल्सो. ओके, सो एव्हरी लिव्हिंग थिंग इज अ कंपोनंट ऑफ, इज अ पार्ट ऑफ मेनी वेब, सॉरी मेनी फूड चेन्स, हेन्स दे फॉर्म अ वेब. एक खूप चेन्स एकत्र आल्या तर एक जाळं तयार होतं. ओके, लाईक दॅट ओनली मेनी फूड चेन्स कम टुगेदर टू फॉर्म अ फूड वेब. ओके, हियर दे हॅव गिवन अस अ पिक्चर विच इज शोविंग अ फूड वेब फॉर्म बाय द इंटरलिंकिंग ऑफ सेव्हरल फूड चेन. एका ते एक अशा अडकलेल्या काही फूड चेन मिळून जेव्हा सॉरी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनतं, एक फूड वेब. येस, अंडरस्टूड अबाउट फूड चेन अँड फूड वेब? टेल मी, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड क्लिअरली? ओके, सो वॉट इज एन्व्हायरमेंटल बॅलन्स? देर आर मेनी फूड चेन्स इन अवर एन्व्हायरमेंट. Because of these food chains, every living thing gets the food it needs and therefore continues to live. बघा, आपल्या आजूबाजूला, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, आपल्या पर्यावरणात अशा खूप अन्न साखळ्या आहेत, खूप फूड चेन्स आहेत आणि या अन्न साखळ्यांमुळे, या फूड चेन्स मुळे काय होतं, प्रत्येक जो सजीव आहे, जी लिव्हिंग थिंग आहे, त्याला स्वतःचं अन्न मिळतं अँड इट कंटिन्यूज टू लिव्ह, आणि तो जगत राहतो. Microorganism living in the soil helps the process of decomposition of plant residue, dead animals, excreta, etc. मग मायक्रोऑर्गॅनिझम्सचं काय काम असतं, मातीत राहणारे मायक्रोऑर्गॅनिझम ते काय करतात, जो काही पालापाचोळा आहे, प्राण्यांची मृत शरीरे आहेत, त्यांचा एक्सक्रिटा आहे, त्यांनी एक्सक्रिट केलेले जे काही सबस्टन्सेस आहेत त्यांना मातीमध्ये कुजवण्याचं काम हे मातीमधले सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात. ऍज अ रिझल्ट सबस्टन्सेस दॅट ग्रोथ ऑफ प्लांट आर फॉर्म अँड गेट ऍडेड टू दी सॉइल. प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. आणि त्या डिकम्पोज मटेरियलचा उपयोग काय होतो, त्या डिकम्पोज मटेरियल पासून मातीत मिसळणारे आणि झाडांसाठी, वनस्पतींसाठी उपयोगी असणारे असे कंपोनंट्स, न्यूट्रिएंट्स तयार होतात आणि ते मातीमध्ये मिसळतात आणि त्याचा फायदा वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी करून घेतात. ओके, सो सी, एव्हरीथिंग, एव्हरी बायोटिक थिंग और अबायोटिक थिंग इज इन द एन्व्हायरमेंट इज डिपेंड ऑन इच अदर. ओके, लाईक अ ग्रास हॉपर इट्स ग्रास अँड बर्ड इट्स ग्रास हॉपर अँड अ बिगर ॲनिमल इट दॅट बर्ड. Then the bigger animal died and ultimately what happens, it get decomposed, mixed into the soil and it is then used by plants only. Okay, yes, understood till here? Fifth standard, have you understood? Okay, next, the plants use substances in the soil for their growth and when plants and animals die,
The decomposition of their remains adds these substances to the soil once again. This is an important cycle in the environment. बघा, वनस्पती काय करतात, जे काही पदार्थ, जे काही डिकम्पोजिशन मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी केलेलं आहे, त्यांना ते यूज करतात आणि वाढत राहतात. मग या जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होते आणि परत प्राणी आणि वनस्पती मृत्यू पावतात. त्यांच्यामुळे काय होतं, त्यांचे जे अवशेष आहेत ते कुजतात आणि परत ते कुजून त्यांचं डिकम्पोजिशन होतं आणि त्यापासून होणारे मिळणारे न्यूट्रियंट्स ते जमिनीत परत मिसळतात. पुन्हा वनस्पती, ज्या वनस्पती जगतात त्या त्यांचा वापर करतात. हे काय आहे, आपल्या पर्यावरणामधील एक इम्पॉर्टंट सायकल, म्हणजे खूप महत्वाचं चक्र आहे. येस नाउ ऑल्सो लिविंग थिंग्स गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ द वॉटर सायकल. अँड वॉटर सायकल इज ऑल्सो रनिंग. येस, वॉटर सायकल पण आहे. वॉटर सायकल इज ऑलवेज रनिंग. येस, कॅन यू एक्सप्लेन द वॉटर सायकल, हाऊ वॉटर सायकल गोज ऑन? येस एनी वन? प्रमिता, वुड यू लाईक टू एक्सप्लेन वॉटर सायकल टू 5th स्टँडर्ड स्टुडंट्स? See, we are learning this since 3rd standard. Still, if you are not able to explain. Yes, can anyone explain the water cycle? In the last lesson also we have studied how water cycle runs. Yes. Due to the heat of sun, the water in the sea gets heated. It converts into vapors, and after that, that vapors converts into clouds. When that clouds get cold, it rains. Okay. Again, the rain ultimately goes into the sea. Again, the sea water gets heated by sun, and the process goes on. This is called the water cycle. Living things use oxygen from the air for breathing and give out carbon dioxide gas. Okay, what we do, आपल्याला काय लागतं जगण्यासाठी, ऑक्सिजन. हवेतील ऑक्सिजन आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो, एक्सेल आउट करतो. ओके, प्लांट्स यूज द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर फॉर मेकिंग देअर फूड. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस अँड गेट्स ऍडेड टू द एअर अगेन. दिस टू इज अ सायकल इन नेचर. अजून काय आहे, आपल्याला जसं ऑक्सिजन लागतं तसं वनस्पतींना त्यांचं अन्न बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साइडची गरज असते. मग वनस्पती काय करतात, हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन या प्रोसेस मध्ये बाहेर टाकला जातो आणि तो ऑक्सिजन आपण यूज करतो. हे सुद्धा काय आहे, पर्यावरणात चालू असणारा एक नैसर्गिक चक्र आहे. इट इज अ सायकल इन नेचर. देर आर सेव्हरल अदर सायकल्स इन नेचर, दस देर इज अ इंटरॅक्शन अमॉंग्स लिव्हिंग थिंग्स अँड बिटवीन नॉन लिव्हिंग थिंग्स इन नेचर. मग पर्यावरणात असे भरपूर चक्र चालू असतात, म्हणून प्रत्येक लिव्हिंग थिंग आणि प्रत्येक नॉन लिव्हिंग थिंग या एकमेकांशी इंटरॅक्टेड आहे. द इंटरॅक्शन गोज ऑन कंटिन्युअसली, आणि हे इंटरॅक्शन चालूच असतं. दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन इन द एन्व्हायरमेंट. आणि या इंटरॅक्शनमुळे काय होतं, पर्यावरणात असलेली अन्न साखळी, फूड चेन कायम राखण्यास मदत होते. When the various cycles in the environment go on uninterrupted, environmental balance gets maintained. मग हे जे काही सायकल आहेत, जेव्हा ते इंटरप्ट होत नाहीत, कंटिन्युअस चालू राहतात, कोणतीही बाधा येत नाही त्यांच्यामध्ये, तेव्हा एन्व्हायरमेंटल बॅलन्स गेट्स मेंटेन. तेव्हाच पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते. ओके, अंडरस्टूड? हिअर वी हॅव कम्प्लीटेड अवर होल लेसन. Have you understood? Make it clear. Please make it clear. Every 5th standard student have to reply in the chat box. Have you understood whatever I have taught you? Aniket? Aniket?
Okay, so let's see what we have learned. Let's revise, take a quick review. There are innumerable types of living things on Earth. Okay, आपल्या पृथ्वीवर बहुतांश अशा लिविंग थिंग्स आहेत, असंख्य प्रकारचे जीव आढळतात. ओके, देर इज इंटरॅक्शन बिटवीन लिविंग अँड नॉन लिविंग थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. आणि ह्या सजीव आणि निर्जीव घटक एकमेकांशी इंटरॅक्टेड आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध असतात. डिफरंट काइंड्स ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम आर फाउंड इन डिफरंट रिजन ऑफ द अर्थ. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळतात. द वॉटर सायकल, वेरियस अदर सायकल अँड द फूड चेन इन नेचर हेल्प्स टू मेंटेन द बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट. दिस बॅलन्स हॅज बीन मेंटेन फॉर थाउजंड ऑफ इयर्स. पर्यावरणातील जे काही वॉटर सायकल आहे, जलचक्र म्हणतात त्याला, अँड अदर सायकल अँड फूड चेन, अन्न साखळी आणि दुसरे काही चक्र आहेत, ते काय करतात, एन्व्हायरमेंटलचा बॅलन्स टिकून ठेवण्यासाठी मदत करतात. ओके, येस, अंडरस्टूड. शाल वी गो टू द क्वेश्चन आन्सर? ओके, यू हॅव टू मेक अ फूड चेन. फ्रॉग, काइट, वर्म, स्नेक, ग्रास. साखळी बनवायची आहे. फ्रॉग, काइट, वर्म, स्नेक, ग्रास, बेडूक, घार, अळी, साप आणि गवत. व्हॉट विल बी द फर्स्ट? व्हॉट विल बी द फर्स्ट इन दिस? हु विल टेल मी द आन्सर? येस कर्णिका, ग्रास. ओके, देन विल यू टेल मी द होल? फर्स्ट विल बी ग्रास. हु विल ईट दॅट ग्रास? वर्म. येस, वर्म. अँड हु विल ईट दॅट वर्म? फ्रॉग. गुड. हु विल ईट दॅट फ्रॉग? स्नेक. व्हेरी नाईस. अँड हु विल ईट दॅट स्नेक? काइट. काइट. Very good, very nice. Yes, so how you will write? Grass, worm, frog, snake and kite. Yes? Okay, can you write that? Please write. Fifth standard, start writing. Yes, Karnika, any problem? Okay, so you can write that. Next we will take afterwards. Okay, next question we will take afterwards. Till then I will take for the sixth standard. Okay, I think we have completed till vines. Yes, sixth standard. Am I right? Okay. Okay. Yes, let's start with the next one. See.
The life cycle of a plants like jawar, sunflower is completed in 1 year. ओके बघा, ज्वारी, सूर्यफूल यांसारख्या ज्या वनस्पती असतात त्यांचा लाईफ सायकल 1 वर्षात पूर्ण होतं. ओके, दिस प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल्स, म्हणून त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. ओके, द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरेट, बीटरूट इज ऑफ 2 इयर्स. ओके, गाजर, बीट यासारख्या वनस्पती किती वर्ष जगतात? 2 वर्ष. म्हणून त्यांना काय म्हणायचं? दे आर कॉल्ड बायनियल्स. बायनियल्स, वाय दे आर कॉल्ड बायनियल्स? बिकॉज दे लिव 2 इयर्स. श्रब्स लाईक द हिबिस्कस अँड ओलिअँडर आर ट्री अँड ट्रीज लाईक मँगो अँड गुलमोहर लिव फॉर सेव्हरल इयर्स अँड बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट. दे आर कॉल्ड पेरिनियल्स. ओके, जास्वंद, कण्हेर यासारखे झुडपं, यासारखे श्रब्स, आणि आंबा, गुलमोहर लाईक ट्रीज यांसारखे वृक्ष हे भरपूर अनेक वर्ष जगतात, आणि ते जेवढे वर्ष जगतात तेवढे वर्ष त्यांना फुलं आणि फळे येत राहतात. मग त्यांना काय म्हणायचं? पेरेनियल्स म्हणजे बहुवार्षिक. ओके, सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू देअर लाईफ? फर्स्ट इज ॲन्युअल, सेकंड इज बायनियल, अँड थर्ड इज पेरिनियल. ओके, ॲन्युअल 1 इयर, बायनियल 2 इयर, पेरिनियल मेनी इयर्स और सेव्हरल इयर्स. अंडरस्टूड? व्हॉट आर द ॲन्युअल प्लांट? जवार, सनफ्लॉवर. व्हॉट आर द बायनियल्स? कॅरेट, बीटरूट. व्हॉट आर द पेरिनियल्स? मँगो, देन गुलमोहर, हिबिस्कस अँड ओलिअँडर. ओके, येस. नाव, अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल प्लांट्स आर क्लासिफाईड एज ॲन्युअल्स, बायनियल्स अँड पेरिनियल्स. अंडरस्टूड द 3 टाइप्स व्हेरी क्लिअरली? गॉट देअर एक्झाम्पल्स? ओके, येस. सी द नेक्स्ट वन. ओके, सो टेल मी, टू वॉट पार्ट ऑफ प्लांट आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट अट्रॅक्टेड? वी नो की प्लांट्स कडे वनस्पती वनस्पतींकडे फुलपाखरे आणि कीटक आकर्षित होतात, पण त्यांच्या कोणत्या भागाकडे ते आकर्षित होतात सांगा? येस, फ्लावर. ओके, फ्लावर. प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स, वाईल द प्लांट्स दॅट नेव्हर बिअर फ्लावर आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट्स, स्टेम्स, लीव्स. ओके, बघा, ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना काय म्हणायचं? फ्लावरिंग प्लांट्स, सपुष्प वनस्पती. ओके, कर्णिका, इफ यू हॅव कम्प्लीटेड प्लीज पे अटेन्शन ओव्हर इयर, लेटर ऑन आय विल आस्क यू द रेस्ट ऑफ द क्वेश्चन्स. ओके, व्हाइल द प्लांट दॅट नेव्हर बेअर फ्लॉवर्स आर कॉल्ड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. ज्या ज्या झाडांना, ज्या वनस्पतींना कधीच फुलं येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात. तर ह्या अपुष्प वनस्पती, या फुलं न येणाऱ्या नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, कधी कधी त्यांना रूट, स्टेम आणि लीव्स यासारखे ऑर्गन नसतात. ओके, ना, ओके, सो सी, द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. जगातलं सर्वात मोठं फूल कुठे भेटतं माहितीये? इंडोनेशियामध्ये आढळतं. द डायमीटर ऑफ द फ्लॉवर ऑफ द प्लांट रॅफ्लेसिया अर्नॉल्डी इज अबाउट 1 मीटर. रॅफ्लेसिया अर्नॉल्डी नावाचं हे फूल असतं. या फुलाचं डायमीटर 1 मीटर एवढं असतं. ओके, द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर इज द प्लांट कॉल्ड वॉल्फिया ऑर डकवीड. इट्स डायमीटर इज ॲज स्मॉल ॲज 0.5 mm. आणि जगातलं सगळ्यात लहान फूल काय आहे? वुल्फिया या वनस्पतीचं आहे. बघा, त्याचा डायमीटर 0.5 इतकंच आहे, मिलीमीटर इतका आहे. ओके, ना, आता सांगा मला, वेअर डज द पोमोग्रॅनेट श्रब ग्रो? डाळिंबाचं झुडूप कुठे वाढतं सांगा? येस, जमिनीवर. वेअर डज ग्रो?
कमळ कुठे पाहायला मिळतं आपल्याला? लोटस आहे मास्किंग. वॉटर, पाण्यामध्ये. येस, द वॉटर. ओके, सो हॅबिटॅट्स ऑफ प्लांट्स वी आर गोइंग टू सी नाउ. सी, सम प्लांट्स ग्रोज ऑन लँड, सम ग्रोज इन वॉटर, सम प्लांट्स ऑल्सो ग्रोज इन डेझर्ट. ओके, काही डेझर्ट मध्ये वाढतात, काही पाण्यात वाढतात, तर काही जमिनीवर वाढतात. आता आपण या सगळ्यांबद्दल शिकणार आहोत. डायव्हर्सिटी अँड क्लास. ओके, दे हॅव नॉट गिवन यू डिटेल ॲज यू हॅव अ चॅप्टर इन द सेवन्थ स्टँडर्ड. याच्यावर डिटेल चॅप्टर तुम्हाला सेवन्थ स्टँडर्ड मध्ये आहे, म्हणून तुम्हाला इथे डिटेलिंग दिलेलं नाहीये. तरी पण एक आपण मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन सांगते. ओके, बघा. वाय डज द वॉटर हायसिन फ्लोट ऑन वॉटर? जलपर्णी पाण्यावर का तरंगत असणार सांगा. ओके, आय विल टेल यू. तिचं जे देठ असतं जलपर्णीचं, ते पोकळ असतं, त्यामध्ये पोकळी असते आणि त्यामध्ये हवा जाते आणि त्यामुळे हवेवर पाण्यावर तरंगण्याला त्या वनस्पतीला हेल्प होते. जर पाण्यात आत राहिली तर ती कुजून जाईल ना आणि मरून जाईल. वाय इज द स्टेम ऑफ द कॅक्टस फ्लेशी? कॅक्टस निवडुंगाचा खोड मांसाळ का असतं? कारण त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि डेझर्ट मध्ये पाणी मिळत नाही, मग या वनस्पती जगणार कशा? म्हणून त्याचा कॅक्टसचा जे स्टेम आहे ते फ्लेशी असतं. व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफाय प्लांट्स? आता वनस्पतींचं वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात येतं? लाईक दिस, लिव्हिंग ऑन, लिव्हिंग इन वॉटर, लिव्हिंग ऑन लँड, लिव्हिंग इन डेझर्ट, लाईक दिस. ओके, सो नाव डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. बिफोर मूव्हिंग टू द ॲनिमल्स, हॅव यू कम्प्लिटली अंडरस्टूड अबाउट प्लांट्स? लेट मी नो. येस प्रमिता, आदेश. येस, ओके. आता आपल्याला डायव्हर्सिटी इन प्लांट, सॉरी, डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स वी आर गोइंग टू सी. सो डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप्स टू सर्व्हाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. देर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. द अमीबा दॅट कॅनॉट बी सीन विथ अवर आईज, द ह्यूज एलिफंट, द स्मॉल स्नेल, द फिश दॅट स्विम्स इन वॉटर, अ काइट दॅट फ्लाईज हाय इन द स्काय, बटरफ्लाईज दॅट फ्लिट अराउंड फ्लावर्स, अ हाऊस लिझार्ड दॅट क्राउल्स ऑन अ वॉल, आर ऑल ॲनिमल्स. ईच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. बघा, आपल्या पर्यावरणात आपल्याला टिकून राहायचं आहे यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या प्रकारचे आकार घेतलेत. ओके, दे हॅव डेव्हलप इन टू डिफरंट टाइप्स ऑफ शेप. वेगवेगळ्या प्रकारच्या आकारात त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे. वनस्पतींमध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यांची व्हरायटी बघितली, बॉडी स्ट्रक्चर बघितलं, तसं प्राण्यांमध्ये सुद्धा शरीर रचना वेगवेगळी असते. आपल्या डोळ्यांना न दिसणारा अमीबा, एकदम आकाराने सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे हत्ती, तर छोटीशी गोगलगाय, पाण्यात राहणारा मासा, आकाशात उंच उडणारी घार, फुलांभोवती असणारी फुलपाखरे आणि वेगवेगळे कीटक, आपल्या भिंतीवर सरपटणारी पाल, हे सगळे काय आहेत? प्राणीच आहेत. आणि त्या सगळ्यांची काय आहेत? वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. दे हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक हेड, अ नेक, अ टॉर्सो, अ टेल अँड लिम्ब फॉर मुवमेंट. मग आपल्याला हालचाल करण्यासाठी प्राण्यांना काय असतं? डोकं, मान, धड, शेपूट आणि हातपाय असे अवयव असतात. ओके, दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टीम विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन्स इन साइड देअर बॉडी. इन दिस रिस्पेक्ट टू देर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल. मग आपल्या शरीरातील ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत त्या करण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था सुद्धा असतात. जसं आपण रेस्पायरेटरी सिस्टीम बघितली, ओके, श्वसन संस्था आहे आपल्याकडे. देन आपण एक्सक्रिटरी सिस्टीम बघितली, आपल्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा आहे. मग प्रत्येकाकडे आहे का? नाही, पण म्हणजेच प्रत्येक ॲनिमल्स मध्ये प्रत्येक टाईप मध्ये डायव्हर्सिटी दिसून येते, विविधता आढळून येते. ओके, आता सांगा मला, व्हॉट आर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक अ स्नेक,
A lizard, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a house fly, an earthworm, a crocodile, and a grasshopper. Sanga. साप, सरडा, मासा, गरुड, वाघ, कोंबडा, खेकडा, माशी, गांडूळ, मगर यांच्या शरीर रचनेत काय फरक आहे? ते सगळे सारखे दिसतात का? सांगा मला. ऑल आर द सेम? नो. आणि त्यांचा हॅबिटॅट सेम आहे का? ते सगळे एकाच ठिकाणी राहतात का? नो. ओके, सी. वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. मग ते सगळे एकाच प्रकारचं अन्न खातात का? मासा जे खातो तेच वाघ खातो का? सांगा मला. नो. ओके, प्राण्यांमध्ये मग आपल्याला त्यांच्या इटिंग हॅबिट बद्दल अन्न अन्न संदर्भात देखील विविधता आढळते. सिन्स ॲनिमल्स डिपेंड ऑन अदर्स फॉर देअर फूड, दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर फूड इज अवेलेबल. वनस्पतींप्रमाणे प्राणी स्वतःचं अन्न बनवू शकतात का? सांगा. येस ऑर नो? नो. मग ते एकमेकांवर अन्नासाठी डिपेंडंट असतात, इतरांवर अवलंबून असतात. मग ते काय करतात? त्यांना स्वतःचं अन्न जिथे उपलब्ध होईल त्या ठिकाणी ते आढळतात, त्या ठिकाणी स्वतः त्यांची वस्ती असते. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑप्टेनिंग अँड इटिंग फूड. दिस टू लीड्स टू डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. प्रत्येक प्राण्याची अन्न मिळवण्याची आणि अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या शरीरात आपल्याला फरक पाहायला मिळतो. बघा, मगरीचं शरीर कसं आहे, पक्ष्याचं कसं आहे, गांडूळ, स्नेल, माशी. ओके, सगळ्यांची शरीर रचना ही वेगवेगळी आहे. इथे काय सांगितलंय तुम्हाला? ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग, मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स, कम्प्लीट फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन ऑब्टेन अँड डिस्कस विथ इन द क्लास. म्हणून ॲनिमल पकडायला जायचं नाही, तुमच्या सराउंडिंग मध्ये असलेल्या ॲनिमलचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ते काय खातात आणि कसं खातात, ते कुठे राहतात, त्यांच्याकडे काय एखादं वैशिष्ट्य आहे, स्पेशल फीचर आहे, ते नोट डाऊन करायचं आहे. ओके. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. सगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला बघायला मिळतील का? आता घराच्या बाहेर हत्ती बघायला मिळेल का? सांगा सांगा. वाय का नाही बघायला मिळणार? कारण त्याला फेवरेबल कंडिशन आपल्याकडे नाही. त्याला काय पाहिजे? त्याला भरपूर झाडं पाहिजे. ते आपल्या घराच्या बाहेर असतात का? नाही, ते कुठे असतात? जंगलात. येस. विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ बट हॅव नॉट सीन? कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम युझिंग अबाउट टेबल. टेक अ हेल्प ऑफ वेबसाईट. इथे वेबसाईट्स दिल्यात तुम्हाला भरपूर. अर्थ लाईफ डॉट नेट, डिस्कवरी डॉट कॉम, सी वर्ल्ड डॉट ओआरजी, किड्स गो वाईल्ड डॉट कॉम, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डॉट कॉम, नॅशनल जिओग्राफिक डॉट कॉम. इथून तुम्ही या साईट वरून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ओके. आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इट इज अन एक्सपेरिमेंट. एक एक्सपेरिमेंट आहे बघा. टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाइड. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप. वॉट डू यू सी? डबकं. डबकं असतं, खड्डा, त्याच्यातला एक पाण्याचा थेंब आपल्या स्लाइड वर घ्यायचा आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याचं मायक्रोस्कोप खाली. काय दिसणार आपल्याला? वेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप, इन्युमरेबल मायक्रोब्स कॅन बी सीन मूव्हिंग अबाउट इन इट. एक छोटासा पाण्याचा थेंब जरी घेतला तुम्ही त्या डबक्यातला, तर तुम्हाला असंख्य सूक्ष्मजीव दिसतील तिथे हलताना. यू विल सी द कंटिन्युअसली मूव्हिंग अमीबा. द पॅरामेशियम इज ऑल्सो अ युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमीबा. आतापर्यंत तुम्ही अमीबा बद्दल ऐकलं होतं. इट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक पेशीय सजीव आहे तो. मग त्या पाण्यामध्ये तुम्हाला खूप असे अमीबा पाहायला मिळतील आणि पॅरामेशियम सुद्धा पाहायला मिळेल, जो सुद्धा एक युनिसेल्युलर ॲनिमल आहे. अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टॉइज आर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. मग तुम्हाला घोडा, अस्वल, कासव हे पाहायला मिळतील का त्या पाण्याच्या थेंबात? नाही, कारण ते काय आहेत? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. ओके. ॲनिमल्स विथ अ व्हर्टिब्रल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म टू ग्रुप्स.
नोन ऍज व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स रिस्पेक्टिवली. ओके, पाठीचा कणा असलेले आणि पाठीचा कणा नसलेले असे दोन प्रकारचे ॲनिमल्सचे ग्रुप्स पडतात. पाठीचा कणा असतो त्यांना काय म्हणायचं व्हर्टिब्रेट, आणि नसतो त्यांना काय म्हणायचं इनव्हर्टिब्रेट. मग आपण काय आहोत, व्हर्टिब्रेट की इनव्हर्टिब्रेट सांगा लवकर. येस, व्हॉट आर वी, व्हर्टिब्रेट और इनव्हर्टिब्रेट? येस, वी आर व्हर्टिब्रेट. पाठीचा कणा आहे ना आपल्याला. स्नेक, बर्ड्स, फिश, कंगारूस ऍज ऑल्सो ह्युमन्स आर व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. मग पाठीचा कणा कोणा कोणाला असतो? साप, मानव, पक्षी, मासा, कंगारू. ओके, ॲनिमल्स सच अस स्नेल्स, कॉक्रोचेस, अर्थवर्म्स डू नॉट हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम अँड देअर फोर दे आर इनव्हर्टिब्रेट ॲनिमल. मग इनव्हर्टिब्रेट कोण असतं? ज्यांना पाठीचा कणा नसतो. मग कोण आहेत असे? स्नेल, गोगलगाय, देन कॉक्रोचेस, झुरळ, अर्थवर्म, गांडूळ, यांना पाठीचा कणा नसतो, त्यांना इनव्हर्टिब्रेट म्हटलं जातं. येस, स्नेक इज अ व्हर्टिब्रेट. ओके, स्नेक इज अ व्हर्टिब्रेट. फणा काढून साप उभा राहू शकतो की नाही? फणा काढलेला साप पाहिलाय का तुम्ही? जर व्हर्टिब्रा कॉलम नसता तर तो सर असं खालीच राहिला असता, त्याला फणा काढून ताट ताट राहता आलं नसतं. ओके, आय एम आस्किंग अबाउट द इमेज, नॉट द रिअल वन. रिअल वन आय हॅव ऑल्सो नॉट सेन. आय एम जस्ट आस्किंग अबाउट यू अ इमेज. नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. नेक्स्ट क्लासिफिकेशन काय आहे? काही प्राणी काय करतात? अंडी घालतात, तर काही पिल्लांना जन्म देतात. सांगा मला अंडी घालणारे प्राणी कोणते आहेत? व्हॉट आर द ॲनिमल्स विच ले एग्स? प्रमिता, स्नेक. येस, सांगा देश. अजून व्हॉट? येस, पिकॉक, ऑस्ट्रिच, ऑस्ट्रिच ऑल्सो. अँड विच गिव्स बर्थ टू देअर यंग वन्स? पिल्लाला जन्म देणारे कोणते असतात प्राणी? येस कर्णिका. जिराफ, गोट, डॉग, कॅट, रॅबिट. येस, ओके. We have learned that producing another living thing like oneself is called reproduction. Okay, तुम्ही reproduction, प्रजनन, पुनरुत्पादन शिकलेला आहात, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे. A hen lay eggs and hatches them. After a few days, the young chicks hatch out of the eggs. A cow gives birth to a calf. Before that, the calf grows within the cow's body. बघा. Teacher. कोंबडी काय करते? Yes. तिथे माझी स्कूलची पण ते जॉईन झालं, तर मी ती जॉईन करू. येस, ओके. बघा, कोंबडी काय करते? अंडी घालते आणि ती अंडी उबवते आणि काही दिवसानंतर त्यातून पिल्ल बाहेर येतात. गाय वासराला जन्म देते आणि त्या जन्माच्या आधी गायीच्या वासराची वाढ तिच्या पोटातच होत असते. ओके, अकॉर्डिंग टू दी मोड ऑफ रिप्रोडक्शन ॲनिमल्स आर क्लासिफाइड इन टू टू टाइप्स. मग आता आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन शिकलोय. पहिल्यांदा आपण व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट शिकलो. आता काय आहे? ओवी पॅरस आणि विवी पॅरस. ओवी पॅरस म्हणजे काय? अंडज, जे अंड्यातून जन्माला येतात. आणि विवी पॅरस म्हणजे काय? जरायूज, जे स्वतःच्या पिल्लाला डायरेक्टली जन्म देतात. ओके, ओवी पॅरस अंड्यातून जन्माला येणारे, विवी पॅरस जरायूज म्हणतात त्याला, पिल्लाला स्वतः जन्म देणारे. अंडरस्टूड? थर्ड थर्ड इज वेअर आर द ॲनिमल्स, नेमली अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टॉइज, अन ॲलिगेटर, अ फिश, अ डिअर अँड अ फ्रॉग टू बी फाउंड. सांगा मला, घोडा, अस्वल कुठे मिळतात आपल्याला? कुठे पाहायला मिळणार अस्वल? कुठे पाहायला मिळणार सांगा? जंगलात. हा, कासव, तिचे पाने. येस, सुसर, मगरी सारखी सुसर असते ना पाण्यात. हा, मासा पाण्यात, हरिण जंगलात म्हणजे जमिनीवर, आणि बेडूक दोन्हीकडे, कधी जमिनीवर तर कधी पाण्यात. ओके, चला बघा. अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट
animals are usually classified into terrestrial and aquatic animals. प्राण्यांच्या राहण्यावरून राहण्याच्या ठिकाणावरून त्यांना टेरिस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे भूचर किंवा ॲक्वाटिक म्हणजे जलचर असं म्हटलं जातं. हवेवर ॲनिमल लाईक अ फ्रॉग सॅलमेंडर टोड लिव इन बोथ प्लेसेस नेमली लँड अँड वॉटर देअरफोर दे आर कॉल्ड ॲम्फिबियन ॲनिमल ॲम्फिबियस ॲनिमल. ओके बघा काही असे प्राणी पण असतात जे जसं बेडूक टोळ हे प्राणी काय करतात जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकतात त्यांना उभयचर असं म्हणतात अँटिबियन्स उभयचर. अ काईट अँड ईगल अ क्रो अ बटरफ्लाय अ हनी बी ऑल फ्लाय. कर्णिका एनी प्रॉब्लेम? मॅम बेडूक अंडी देतो का पिल्ले देतो? अंडी. You will find out and tell me. Okay? This will be your homework. I know the answer, but this will be your homework. मी तुम्हाला सांगितलं ना या साइट्स वर सर्च करायचं. आता तुम्ही काय करणार? या साइट वर सर्च करायचं आणि मला तुम्ही नेक्स्ट लेक्चरला व्हॉट विल बी इट व्हॉट एव्हर इट बी जर आपला हिस्ट्रीचं लेक्चर असेल तर त्याला तरी कोणीतरी ज्याला हे आन्सर येत असेल त्याने मला सांगायचं. ओके नाईस क्वेश्चन यू हॅव आस्क. ओके कर्णिका यू विल फाइंड इट. ओके एव्हरी वन गो अँड फाइंड इट. ओके अँड टेल मी. ओके येस अ काईट अन ईगल अ क्रो अ बटरफ्लाय अ हनी बी all fly in the air though they live in different places these animals are said to have an aerial mode of life. bagha ghar garud kavla fulpakhre madhmashi he sagli kade vegvegya thikani rahatat barobar pan te havet udtat ki nahi mag tyanna sagyanna ka mhanaycha khechar mhanje aerial mode of life te havet rahnare prani asa mhantla jata. okay samajla ata कोणकोणते क्रायटेरिया युज केले आपण ॲनिमल्सला डिफरन्शिएट करण्यासाठी अकॉर्डिंग टू देअर इटिंग हॅबिट. ओके डिफरंट मेथड्स ऑफ ऑप्टेनिंग अँड इटिंग फूड देन व्हॉट वी हॅव सीन मल्टी सेल्युलर अँड युनिसेल्युलर वर्टिब्रेट अँड इनवर्टिब्रेट ओव्हिपॅरस अँड विव्हिपॅरस टेरिस्ट्रियल ॲक्वाटिक अँड ॲम्फिबियन्स. ओके दिस टाईप ऑफ क्लासिफिकेशन वी हॅव लर्न. Understood 6th standard? Have you understood? Okay, now tell me. Match the pair. Amphibian. Amphibian kona hai? Monkey, snake ki frog? Yes, a frog is an amphibian. Then vertebrate. Vertebrate kona hai? Monkey ki snake? बोथ आर वर्टिब्रेट पण ऑप्शन बघा सेकंड येस मंकी अँड विथ स्केल स्नेक स्नेक्सच्या अंगावर स्केल्स असतात. ओके टेल मी द क्वेश्चन आन्सर. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट टेल मी व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट. येस प्रमिता the flower the stem root leaf and roots. yes what are the function of root root cha kay function asta what are the function of root yes anyone else okay pramita roots hold the soil firmly and anchor the plant. The main function of the root are to absorb the transport water and nutrients from the soil. The root of the yes continue the root of carrot and radish also store food.
There are two types of soup. No, no, no. Bas, bas. Yes, you have told me the function of root that I have asked you. Okay. Next is, why is it necessary to classify living things? Living things la classify karanyachi garaj ka padli? Yes, anyone? Yes, Kartiki? There is a vast delay. The diversity among the living things present on the earth. Yes. Okay. Tell me. Tell me, a snail is an aquatic animal, true or false? Snail is an aquatic animal. True. No? False. False. Yes, it's false because snail is found out. जसं मासा बाहेर जमिनीवर चालू शकत नाही पण स्मेल स्नेल आपल्याला दिसते ना गुगल का जमिनीवर पण. एम्फिबियन्स कॅन लिव्ह इन एअर अँड इन वॉटर. फॉल्स. फॉल्स. सो व्हॉट विल बी द ट्रू सेंटेन्स? ट्रू सेंटेन्स काय असणार त्याचा? यस प्रमिता. Amphibians can live land and water. Yes. The function of the brain is well developed in vertebrate animals. True or false? True. 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 Yes. The amoeba is a multicellular animal. True or false? False. Yes, it's a false. It's a unicellular false. Organism. ओके सांगा एक एक एक्झाम्पल. दोन एक्झाम्पल. अ फ्लावरिंग प्लांट. फुलं येणाऱ्या वनस्पती. येस फ्लावरिंग प्लांट. येस प्रमिता. रोज अँड लोटस. ओके नॉन फ्लावरिंग प्लांट. नॉन फ्लावरिंग. येस येस कार्तिकी. फर्न्स. सॉरी फर्न्स. फर्न. अजून कॅक्टस एलोवेरा. ओके अ ट्री. अ ट्री. ट्रीचं एक्झाम्पल द्या. नीम. अजून मँगो. येस. अश्रब. अश्रब. श्रबचं एक्झाम्पल झुडूप. श्रब. पम्पकिन. वॉटरमेलन. नो पम्पकिन वॉटरमेलन इज अ क्रीपर. श्रब. झुडूप. ग्रेप्स. नो इट्स ऑल्सो अ क्रीपर. येस प्रमिता. ओलँडर. हिबिस्कस. येस हिबिस्कस. रोज. जॅस्मिन. दीज आर श्रब्स. क्रीपर. क्रीपर. वेल. येस कार्तिकी. पम्पकिन. कुकुंबर. येस अँड अॅन्युअल प्लांट. अॅन्युअल प्लांट. मँगो. जॅकफ्रूट. येस गुड. ओके सो रेस्ट ऑफ वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेसन. नेक्स्ट लेक्चर. रेस्ट क्वेश्चन्स. Now I will take for 5th standard. 5th standard every student have left.
Okay, their class was there from their school. Karnika, will you able to answer? Yes, you are the only student over here from 5th standard, Karnika. What is a food chain? Give an example of it. What is a food chain? Tell me. Yes, Karnika, what is a food chain? Okay, who will tell me what is a food chain? Karnika, can you hear me? Are you there? Karnika, are you there? Okay. So, can you tell me what is a food chain and give example of it? Okay. So, I will tell you. In our environment, every animal is depend on another for their food, and this chain goes continuous. This is called food chain. Now, give me example of food chain. सांग मला example. वर्ष जे सॉल्व केलं तेच सांग. सांग करने का जे सेकंड सॉल्व केलं आहे तेच सांग. फूड चेन चा एग्जाम्पल. ग्रास, वर्म, फ्रॉग, स्नेक, काइट. यस. नाउ हाउ इज द बैलेंस इन एनवायरमेंट मेंटेन. हाउ इज द बैलेंस इन एनवायरमेंट मेंटेन. एनवायरमेंट चा बैलेंस कसा मेंटेन केला जातो? यस. यस प्रमिता. There are several other such cycles in nature. Thus, there is interaction amongst living things and between living and non-living things in nature. The interaction go on continuously. This helps of maintain the food chain in the environment. When the Yes, various yes, yes. Stop. Okay, Karnika, understood? Karnika, understood what's the answer? Okay, so living and non-living things are interacted continuously. There is an interaction and the cycles are also goes on. When these various cycles in the environment go uninterrupted, the environmental balance gets maintained. Okay. What substances in the soil are useful for the growth of plant? वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमध्ये असणारे कोणते पदार्थ उपयोगी पडतात? व्हॉट सबस्टन्स इन द सॉइल आर यूजफुल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स? द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, मृत पावलेल्या प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष. नेक्स्ट, ट्रू ऑर फॉल्स? मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर्म अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. सांगा, सूक्ष्मजीव हे ट्रू सुद्धा पर्यावरणाचा भाग असतात. ट्रू. इट इज ट्रू नेसेसरी टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. ट्रू जैवविविधता. येस. अ ग्रास हॉपर इट्स बर्ड्स. फॉल्स. येस, गुड. ओके, सो ओके, युअर क्वेश्चन्स आर ऑल्सो कम्प्लीटेड. सो वॉट एव्हर वी हॅव लर्न टुडे, हॅव यू अंडरस्टूड? फॉर ईच स्टँडर्ड, फॉर 5th standard वी हॅव कम्प्लीटेड युअर लेसन नंबर 4. Yes, and for 6th standard we have completed your lesson number 3. Have you understood all of them? Have you understood the question answers also? Yes. Okay, so the remaining question answers we will take in the next lecture for 6th standard. Just you have to write, you have to remember that you have to write the completed one. ओके, जेवढे आपण कंप्लीट केले ते तुम्ही लिहिणार आहात. आय एम गोइंग टू पोस्ट युअर होमवर्क दॅट ओनली. ओके, सो यू विल राईट दॅट. येस. ओके, सो इफ यू डोंट हॅव एनी डाऊट यू कॅन वी आर कन्क्लुडिंग ओव्हर हिअर. यू कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरी वन.
यस बाय वेलकम.